यानंतरची बातमी आहे बुलढाणामधून. बुलढाणा जिल्ह्यामधील सैलानी बाबाची यात्रा भरली. महत्त्वपूर्ण मानली जाणारी लाखो नारळांची होळी पेटवण्यात आली. पारंपरिक पद्धतीने मुजावरांच्या हस्ते पूजन करून ही होळी पेटवण्यात आलेली आहे. सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये भाविक सहभागी झाले आहेत. तब्बल 4 ते 5 लाख भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे. या यात्रेमध्ये मनोरुग्णांचा आजार बरा होतो अशी मान्यता आहे. त्यासाठी देशभरातून लाखो भाविक सैलानी यात्रेमध्ये सामील होतात. याविषयी अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. तीन वर्षाच्या कोरोना काळानंतर आज सैलानी बाबाची यात्रा या ठिकाणी मोठ्या संख्येत भरली आहे. मोठ्या संख्येत सैलानी जे आहेत देशातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज ही नारळाची होळी होळीच्या निमित्त या ठिकाणी पेटल्याचं आपण पाहतोय. या नारळाच्या होळीचा साक्षीदार होण्याकरता देशभरातील अनेक भाविक जे सैलानी बाबांना मानतात ते या ठिकाणी दरवर्षी दाखल होत असतात. आपल्या ज्या काही मनोकामना असतील किंवा ज्या काही पीडा असतील त्या पळल्या जाव्या यासाठी सर्वच भाविकांकडून या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि ज्या काही वर्षभरातून त्यांना अडीअडचणींचा सामना करावा लागतोय त्या अडीअडचणी दूर होण्याकरता या ठिकाणी त्यांचे नारळाच्या स्वरूपामध्ये अडचणींना बांधून या होळीमध्ये त्याचं दहन करण्यात येत आहे. नुकतीच या ठिकाणी सैलानी बाबा ट्रस्टच्या मुजावरांकडून पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो किती मोठ्या संख्येमध्ये हे जे भाविक आहेत देशभरातल्या कानाकोपऱ्यामधून दाखल झालेले आहेत आणि इथं येऊन आपल्या अंगावरून नारळ उतरून या नारळाला एका प्रकारचं या ठिकाणी दुःखाचं प्रतीक मानलं जातं आणि हे दुःख उतरून या होळीमध्ये त्याचं दहन करून दुःखापासून स्वतःची सुटका करून घेण्याकरता या सैलानीची यात्रा ही दरवर्षी या ठिकाणी भरत असते. 10 दिवसीय यात्रा ही या ठिकाणी असते आणि 10 दिवस वेगवेगळे सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. होळीच्या दिवशी मात्र या ठिकाणी नारळाची ही भव्य दिव्य होळी या ठिकाणी साजरी केली जाते. ही होळी पेटवून लोकांना दुःखांचं निवारण करण्याकरता या ठिकाणी संपूर्ण जे भाविक आहे या ठिकाणी दाखवतात. सर्वच धर्मीय लोक या ठिकाणी येतात. कुठल्याही विशिष्ट धर्माची हे होळी या ठिकाणी नाही आहे. मात्र आपल्याला माहित आहे हिंदू धर्मामध्ये होळीला एक विशेष महत्व आहे आणि सैलानी बाबांना मानणारा मुस्लिम वर्ग आहे. त्यामुळे एकंदरीत मुस्लिम आणि हिंदू धर्म यांचा एक समन्वयाचा एक साधन सुद्धा या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. मनोमिलाप जो आहे या ठिकाणी अहो बसवत पाहायला मिळतं. सर्वच धर्मीय भाविक दरवर्षी या ठिकाणी दाखल होतात. गेल्या 3 वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी बंद करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचे कुठलेच नियम बुलढाणा जिल्ह्यात नसल्या कारणाने पुन्हा एकदा ही होळी त्याच जल्लोषामध्ये या ठिकाणी पेटली आहे आणि असंख्य भाविक या सैलानीच्या दर्ग्यावर दाखल झालेले आहेत. होळीमध्ये या ठिकाणी नारळ त्यांनी फेकून आपली दुःख दूर व्हावी अशी प्रार्थना केलेली आहे आणि या होळीला एक या ठिकाणी चक्राकार हे संपूर्ण जो परिसर आहे त्याला या ठिकाणी रिंगण घालून सुद्धा वेगवेगळ्या मनोकामना या ठिकाणी मागितल्या जातात. त्याचाच आज हा जो उत्सव आहे हा बुलढाणा जिल्ह्यात साजरा करताना संपूर्ण भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा. या ठिकाणी सैलानी बाबा यात्रा उत्सवामध्ये आहो. दरवर्षी होळीच्या दिवसापासून या ठिकाणी सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचा आरंभ होत असतो. मागील 3 वर्ष प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला स्थगिती दिली होती. 3 वर्षाच्या ब्रेक नंतर आता यावेळेस यात्रा सुरू होत आहे. मुजावर परिवाराच्या हस्ते या ठिकाणी होळी जळवून होळी पेटून या ठिकाणी यात्रेचा आरंभ करण्यात आला आहे. आता इथून पुढे हा सैलानी बाबा यात्रा उत्सव सुरू झाला आहे. साधारणतः 4 ते 5 लाख लोक आज या ठिकाणी सैलानी या ठिकाणी हजर आहेत या यात्रेसाठी. विविध धर्माचे पंथाचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात शांततामय मार्गाने. आणि जसं प्रशासनानं या लोकांना सूचना केली होती आणि अपेक्षा केली होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी होळीची यात्रा सुरू झालेली आहे.